जपान लोकसंख्येच्या संकटाचा सामना करत आहे आणि त्यामुळे त्यांची राजधानी टोकियो ही समस्या काही नवीन मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करते आहे। ही पद्धत म्हणजे आठवड्यामधून फक्त 4 दिवस काम करणं। एप्रिल पासून टोकियो मेट्रोपॉलिटन सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यामधून फक्त 4 दिवस काम करण्यासाठी परवानगी देणार आहे। तर 2010 मध्ये तिथली लोकसंख्या होती 12,81,00,000। 2020 मध्ये 12,65,00,000 म्हणजे 16,00,000 घट झाली आहे। 2023 मध्ये 12,43,00,000 म्हणजे 21,00,000 घट झाली आहे। 2024 12,34,11,00,000 घट आणि यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।